यस, ब ब बदक, क क कणीदार, ख ख खमंग, ग ग गोकुलतू। हाँ अगदी घरच्यासारखं, कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळतू। भावई देवीच्या दर्शनासाठी मी आज कुणकेरी गावात आलो। सिंधुदुर्गात वेळोवेळी कार्यक्रमासाठी येत असतो। सिंधुदुर्ग आणि गोवा यांचं नातं गोवा मुक्तीच्या आधीपासून आहे। आरोग्य रोजगारासाठी इथले लोक गोव्यात देत असतात। आरोग्याच्या बाबतीत चांगली सेवा गोवा सिंधुदुर्गला देत राहील। आपलं हे नातं असंच ठेवण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत। सरकार कुठलंही असो, हे नातं असंच राहिलं पाहिजे असं मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलं। कोकणसाचे सल्लागार संपादक किशोर नाईक गावकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। पाहूयात। आज आपण कुणकेरी या ठिकाणी आहेत आणि कुणकेरी गावात आज अत्यंत प्रसन्न आणि उत्साहाचं वातावरण आहे, कारण गोव्याचे लाडके मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत या ठिकाणी आलेले आहेत देवदर्शनासाठी। ते सावंत असल्याकारणाने या गावाशी त्यांचं एक अनोखं भावनिक अशा पद्धतीचं नातं आहे आणि खास या ठिकाणी देवदर्शनासाठी ते आलेले आहेत। संपूर्ण गावकरी या ठिकाणी जमलेले आहेत आणि डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या या भेटीमुळे या गावात ज्या पद्धतीचं उत्साहाचं आणि प्रसन्न वातावरण आपल्याला पाहायला मिळतं, त्याचवरून डॉक्टर प्रमोद सावंत यांचं जे कार्य आहे, गोव्यातलं कार्य, ते याच्यातनं स्पष्ट होतं। सिंधुदुर्ग आणि गोवा यांच्या नात्याचं आपल्याला वेगळं काही सांगायचं गरज नाही। एक पूर्वी काळापासून हे एक अनोखं नातं राहिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोव्यात प्रशासन चालवलेलं आहे, त्यांच्या एकाएका निर्णयाची या ठिकाणी चर्चा होते। आरोग्याच्या बाबतीत, रोजगाराच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात इकडचा घटक हा गोव्यावरती अवलंबून आहे आणि त्यामुळेच गोवा हा नेहमीच त्यांच्या हृदयाकडे राहिलेला आहे। सर, आज कुणकेरी गावात तुम्ही आलात, काय नेमकं तुम्हाला, तुमच्या मनात काय नेमक्या भावना आहेत, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आणि गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग या संबंधीच्या नात्यासंबंधी तुमच्या मनात नेमक्या काय भावना आहेत? आज कुणकेरी गावामध्ये देवी भावईचं दर्शन घेण्यासाठी खास करून या ठिकाणी आलो होतो। या ठिकाणचे कुणकेरी गावातली सरपंच मॅडम सावंत, त्याचबरोबर आमचे या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे नेते राजन तेली, प्रभाकर सावंत, बाकी सगळेजण आणि गावातल्या सगळ्या गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी स्वागत केलं। फक्त देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येणं झालं होतं, पण एकंदर सिंधुदुर्ग ह्यावेळी वेळच्या वेळी वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी येणं होतं आहे आणि त्यामुळे आज सिंधुदुर्गातील अनेक कितीतरी कार्यकर्ते, सरपंच, पंच, जिल्हा प्रशासन यांनी खूप मोठ्या उत्साहाने स्वागत केलं। मी तसं बघितलं तर सिंधुदुर्ग आणि गोवा यांचं अतूट नातं हे म्हणजे गोवा मुक्तीपूर्वीपासून आहे, म्हणजे गोव्याच्या मुक्तीमध्ये पण म्हणजे सिंधुदुर्गाचा सहभाग अगोदरपासून होता आणि त्यानंतर तर सिंधुदुर्गातील कितीतरी उद्योग असेल, व्यवसाय असेल, मेडिकल फॅसिलिटीज असेल, ही लोकं गोव्यावरती डिपेंड आहेत, त्यामुळे सातत्याने त्यांना सदोदित सहकार्य राहिलेलं आहे। यापुढेही अशाच पद्धतीचं सहकार्य, शेजारील राज्य, शेजारील जिल्हा असल्याकारणाने, एकमेकाशी सहकार्य असल्याकारणाने चांगले संबंध प्रस्थापित करणं हे सातत्याने कर्तव्य आहे। सरकार कुठलीही असो, पण लोकांसाठी दोन्हीही सरकारच्या प्रशासनानं सहकार्य करणं हे सातत्याने काळाची गरज आहे आणि आपण जसं म्हणतो आहे की लोक उपयोगी प्रकल्प हे सगळ्या लोकांसाठी उपयोगी होणं हे सातत्याने गरज असते। इथली कित्येक मुलं फक्त नोकरी नाही, शिक्षणासाठी पण त्या बाजूला जात असतात। ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचं, युनिव्हर्सिटी लेवलपर्यंत शिक्षण घेण्यासाठीही सिंधुदुर्गातली मुलं हे गोव्यामध्ये तिथं राहून एक म्हणजे जसं आपण म्हणतो आहे की हायस्कूलपासून युनिव्हर्सिटी लेवलपर्यंतचं शिक्षणही गोव्यामध्ये कम्प्लीट करतात। सर, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक अत्यंत मोठी गोष्ट म्हणजे माननीय पंतप्रधान हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत। 4 डिसेंबर रोजी नौसेना दिवस हा सिंधुदुर्गात मालवड या ठिकाणी साजरा होतो। एक मोठी म्हणजे जिल्ह्यात, सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या ठिकाणी पंतप्रधान येऊन अशा पद्धतीनं एक मोठा सोहळा या ठिकाणी होतो, या सोहळ्याकडे तुम्ही कसं बघता आणि पंतप्रधानांच्या या भेटीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नशीब उजाळू शकतं का? किशोर, मी खरोखरच माननीय प्रधानमंत्र्यांचं खूप खूप स्वागत करेन की पूर्ण देशाच्या आपण चारही बाजूने जर कोणी आतापर्यंत प्रवास केला असेल तो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, मग दक्षिण असेल, उत्तर असेल किंवा पश्चिम असेल, या बॉर्डरला जाणं आणि त्या बॉर्डरपासून डेट इज अन बॉर्डर विलेज इज द फर्स्ट विलेज ऑफ द कंट्री ह्याने त्याचा उल्लेख करणं, म्हणजे आपण मालवणमधल्या
समुद्राच्या काठी असलेला मालवण किल्ला आणि त्या ठिकाणी नौदल दिन सेलिब्रेट करण्यात म्हणजे सेलिब्रेट करण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण करण्यासाठी या ठिकाणी येतात. महाराष्ट्र प्रशासन तर त्यांचं स्वागत करतेच आहे, पण त्याचबरोबर गोव्यातील सरकार आणि गोव्याच्या लोकांच्या वतीनेही मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो. आणि कोंकण बेल्ट तसं बघितलं तर पूर्ण कोस्टल बेल्ट म्हणजे टिल महाराष्ट्र गोवा कारवार ते कर्नाटक आणि केरळपासून ह्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण नौदल दिन माननीय प्रधानमंत्र्यांनी कोकणाच्या ह्या किनारपट्टीवरती साजरा करणं, कारण आपण ज्या म्हणजे म्हणतोय की बॉर्डर ज्या पद्धतीने एखादी कोस्टल बॉर्डर ही तेवढी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, नौदलाचं बल वाढवण्यासाठी माननीय प्रधानमंत्री या ठिकाणी येतात, त्यांचं मी खूप खूप स्वागत करतो. आणि नक्कीच त्या कारणानं येत्या काळात पूर्णतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भाग्य उजाळेल असं मी नक्कीच सांगेन. या ठिकाणचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि या ठिकाणचे पालकमंत्री श्री रवी चव्हाण साहेब खूप चांगलं काम करतात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यानुसार अजूनही त्यांचं काम खूप मोठ्या प्रमाणे येत्या काळामध्ये होईल याची अपेक्षा या ठिकाणच्या लोकांना आहे. सर, आता लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रात, तर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता आहे. डॉक्टर प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री आहेच खरे, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे बॉर्डरची गावं आहेत त्या गावामध्ये डॉक्टर प्रमोद सावंत यांचा शब्द खूप मोठ्या प्रमाणात चालतो. मागच्या विधानसभेत तुम्ही स्वतः प्रचारात सहभागी झाला होता, या निवडणुकीकडे महाराष्ट्रातल्या गोव्यातल्या तर आहेच आणि गोव्यात तुम्ही ज्या पद्धतीनं सध्या तयारी सुरू केलेली आहे त्याचे निकाल तर स्पष्ट दिसणारच आहेत, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला मदत करण्यासाठी तुमचं काय सहकार्य असेल? पार्टीने ज्या ज्यावेळी जे जे काम सांगितलेलं आहे ते सातत्याने आम्ही केलेलं आहे, त्यामुळे जर पार्टीने सांगितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी यायला पाहिजे तर नक्कीच मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रचाराला तयार आहे. ते पार्टीवरती डिपेंड आहे कुठं कुणाला पाठवायचं. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल.